प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी विजय निवृत्ती शेंगाळ सोमेश्वर सेवाभावी संस्थेचे सहकार मर्शी भाऊसाहेब थोरात विद्यालय डिग्रस तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण कृत्रिम उपग्रहांच्या कक्षांचा अभ्यास केला आणि त्या कक्षा समजून घेतल्या। आज आपण कृत्रिम उपग्रह जे आहेत या उपग्रहांचं प्रक्षेपण कशा प्रकारे केलं जातं, कशाच्या सहाय्याने केलं जातं, त्याचा अभ्यास करणार आहोत। तर उपग्रह जे असतात त्या उपग्रहाला अवकाशामध्ये एका ठराविक कक्षेपर्यंत नेण्यासाठी वाहून नेण्यासाठी काम जे आहे काम करणारे उपग्रह जे असतात त्यांना प्रक्षेपक असं म्हटलं जातं किंवा सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असं म्हटलं जातं। आणि या प्रक्षेपकांच्या सहाय्यानं न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमावर आधारित हे प्रक्षेपक जे आहे ते प्रक्षेपकांचं कार्य चालत असतं। म्हणजे जेव्हा आपल्याला उपग्रह लॉन्च करायचा असतो, आकाशाच्या दिशेने सोडायचा असतो, तेव्हा तो उपग्रह जो आहे त्याला जो प्रक्षेपक जोडलेला असतो तो पृथ्वीच्या दिशेने पुन्हा काय करत असतो, रेटा लावतो आणि उपग्रह जो आहे तो आकाशाच्या दिशेने उंच जात असतो। आणि म्हणून या रेट्याच्या तत्त्वावर हा प्रक्षेपक जो आहे तो कार्य करत असतो। उपग्रह किती वजनाचा आहे किंवा तो उपग्रह जो आहे त्या उपग्रहाची उंची किती आहे त्या उंचीनुसार हा प्रक्षेपक जो असतो तो प्रक्षेपक त्या उपग्रहावर बल प्रयुक्त करत असतो। आणि ते बल न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाने म्हणजे क्रियाबलास प्रतिक्रिया बल प्राप्त करणारं असतं। आणि मग हा उपग्रह जो आहे हा प्रक्षेपक जो आहे या प्रक्षेपकाचा आराखडा जो आहे इस्रोने बनवलेला PSLV आराखडा तो साधारणपणे त्याची सर्वसाधारण रचना अशा प्रकारची असते। या ठिकाणी घन इंधन पुरवणारं सुरुवातीला आणि रेटा पृथ्वीच्या विरुद्ध दिशेने रेटा देणारं इंजिन जे आहे ते इंजिन या ठिकाणी असतं। त्यानंतर घन इंधनावर काम करणारा पहिला टप्पा, द्रव इंधनावर काम करणारा दुसरा टप्पा त्या ठिकाणी असतो, घन इंधनावर काम करणारा तिसरा टप्पा असतो, त्यानंतर द्रव इंधन जे आहे त्या द्रव इंधनावर काम करणारा चौथा टप्पा असतो, आणि उपग्रह ठेवण्याची जागा ही सगळ्यात वरची जागा जी आहे ती उपग्रह ठेवण्याची जागा असते। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला याच्यावर एक प्रश्न विचारला जातो की प्रक्षेपकाचा बाह्य आराखडा तयार करा। चित्र आपल्याला परीक्षेमध्ये दिलेलं असतं आणि ही नावं लिहायची असतात। मग हे आपण लक्षात ठेवणार कसं? द्रव इंधन आणि घन इंधन हे दोन गोष्टी आपल्याला खूप महत्त्वाच्या आहेत। ज्या ठिकाणी ब्लँक स्पेस दिसतोय त्या ठिकाणी घन इंधन असतं बघा, आणि ज्या ठिकाणी आपल्याला डार्क स्पेस दिसतोय त्या ठिकाणी द्रव इंधन जे आहे त्या द्रव इंधनावर काम करणारे टप्पे असतात। आणि खाली जे आहे हे इंजिन काय करत असतं, उपग्रहाला आकाशाच्या दिशेने रेटा लावतं आणि त्याच वेळेस पृथ्वीच्या विरुद्ध दिशेनं पृथ्वीच्या दिशेनं सुद्धा काय केलं जातं, बल प्रयुक्त केलं जातं। मग या ठिकाणी हे जे प्रक्षेपक केंद्र जे असतात PSLV प्रक्षेपक केंद्र, या प्रक्षेपक केंद्रांच्या माध्यमातून पृथ्वीवरून अवकाशामध्ये उपग्रह लॉन्च केले जातात, उपग्रह जे आहे ते उपग्रह पाठविले जातात। आणि हे करत असताना त्याचे मुख्य दोन टप्पे असतात। उपग्रह जो आहे त्या उपग्रहामध्ये जेव्हा तो स्पेस शटल जो असतो त्या स्पेस शटलच्या माध्यमातून उपग्रहाची पृथ्वीपासूनची उंची किती ठरवायची ठेवायची त्या पृथ्वीच्या उंचीनुसार काय केलं जातं, हे उपग्रह लॉन्च करण्यासाठी प्रयत्न केले जातात। आणि मग विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर त्या ठिकाणी इंधन टाक्या ज्या आहेत त्या इंधन टाक्या निकामी झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर त्या इंजिनापासून विलग होतात, वेगळ्या होतात, आणि वेगळ्या झाल्यानंतर पृथ्वीवर निर्जन जागी पडल्या जातात। अशा प्रकारे प्रक्षेपक जे असतात त्या प्रक्षेपकाचे जे निकामी झालेले भाग जे आहेत ते हळूहळू कमी होऊन त्याचं वजन कमी केलं जातं। आणि वजन कमी केलं की ते ज्या अवकाशामध्ये ज्या ठिकाणी आपल्याला लॉन्च करायचे आहेत प्रक्षेपित करायचे आहेत त्या ठिकाणी सोडले जातात। तर भारत जो आहे या भारतामध्ये अशा प्रकारचे PSLV प्रक्षेपक केंद्र सुरू केलेले आहेत, पण ही पुन्हा करण्याची प्रक्रिया असल्यामुळं जास्त खर्चिक असते। आणि म्हणून अमेरिकेनं अवकाश संशोधन संस्थेच्या मार्फत माध्यमातून स्पेस शटल तयार केलेला आहे। या स्पेस शटलमध्ये असणारे हे सगळे घटक जरी वाया गेलेले असले तरी अवकाश यान जे आहे ते स्पेस शटलच्या माध्यमातून पृथ्वीवर जसेच्या तसे पुन्हा आणलं जातं आणि तो खर्च जो आहे तो विनाकारण होणारा खर्च टाळला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण
उपग्रह प्रक्षेपक आणि स्पेस शटल याचा अभ्यास केलेला आहे. राहिलेला भाग जो आहे तो आपण पुढील व्हिडिओ मध्ये अभ्यासू.